दिनांक 19 जुलैची रात्र इरशाळवाडी ग्रामस्थांसाठी दुर्दैवी ठरली. बालाजी अमाईन संचलित संस्था बालाजी फाउंडेशनने आपली संवेदना जपत तत्परतेनं ट्रक भरून राशन, जीवनोपयोगी साहित्य आणि औषधे पाठवून दिले. इरशाळवाडी ग्रामस्थांच्या भवितव्याचे विचार करून त्यांच्या पुनर्वसनासाठी बालाजी अमाईनचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांनी 25 लाखांची मदत राज्य शासनाकडे सुपूर्द केली. दिनांक 24 जुलै रोजी मुंबई येथील विधान भवनात बालाजी अमाईनचे जनसंपर्क अधिकारी विनोद चुंगे यांनी 25 लाखांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, कृषी मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते.